आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असा लौकिक असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा 2016-17 सालचा अर्थसंकल्प आज आयुक्त राजीव जाधव यांनी सादर केला. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 2,707 कोटींच्या या बजेटमध्ये कोणतीही नवी करवाढ करण्यात आलेली नाही. शहराला येत्या 2 वर्षात 24 तास पाणीपुरवठा व्हावा यासाठी 40 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात CCTV बसवण्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे अंदाजपत्रक आज स्थायी समितीला सादर करण्यात आलेलं आहे. मी सुरुवातीलाच सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की यामध्ये कुठलीही नवीन करवाढ आम्ही प्रस्तावित केलेली नाही. तसेच हा शिल्कीचा 1.5 कोटी रुपये शिल्कीचा अंदाजपत्रक आहे. या अंदाजपत्रकाची एकूण रक्कम JNRM आणि केंद्र शासनाच्या योजना धरून हे अंदाजपत्रक 3,982 कोटींचं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.